कॅफे टेस्ट रिलेट. आज मी तुम्हाला दाखवणार आहे केकचा बेस कसा बनवायचा एकदम इझी मेथड मध्ये. आधी आपण करायचो तर आपल्याला भरपूर गोष्टी लागायच्या, जसं की मैदा, साखर, दूध वगैरे. बट आता मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे ते म्हणजे प्रीमिक्स पावडर. तर प्रीमिक्स पावडरने आपण खूप इझिली बनवू शकतो. चला तर मग आता आपण बघूया प्रीमिक्स पावडरने बेस कसा बनवून घ्यायचा आहे. त्याला लागणारे साहित्य म्हणजे हे प्रीमिक्स पावडर आहे आणि हे पाणी आहे आणि हे तेल आहे. हे मी ह्या स्पूननी 2 कप हे पावडर घेतलं आहे आणि आता 2 कप पावडर घेतलं आहे तर 1 कप पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि 2 टेबलस्पून ऑइल आहे. आता मी ह्याच्यात 1 कप पाणी टाकणार आहे आणि हे तेल टाकणार आहे. आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे छानपैकी. ह्याला 5 मिनिट्स आपण असं फेटून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स होऊपर्यंत. आणि मिक्स झालं की त्याची कन्सिस्टन्सी बघा. हे बघा हे आपलं फेटून झालेलं आहे. तर आता आपल्याला एका भांड्यामध्ये, कुकरचं भांडं असेल तर ते घ्या, किंवा तुमच्याकडे जर टीन असेल केक बनवायचा तर त्याच्यातही करू शकता. ह्याला आपण ऑइल लावून स्प्रेड करायचं आहे सगळीकडे. ऑइल सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला एकदम थोडा. त्याच्यानंतर हा मैदा आहे त्याला आपण स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. हे बघा ह्याला तेल लावून मैदा सगळीकडनं लावून घेतलेला आहे. आता आपल्याला हे बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. स्पूनची टाकून द्यावं लागेल आपल्याला. हे बघा बॅटर आपण ह्याच्यात काढून घेतलेलं आहे. त्याला 2 वेळा असं टॅप करायचं आहे. आता मी कढई ठेवली, आपल्याला कढईमध्ये करायचं आहे. तर कढई एकदम बारीक ह्याच्यावर ठेवली आहे तर आपल्याला ह्याच्यात मीठ वगैरे टाकायची काही गरज नाहीये. तर तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवू शकता ह्याच्यात. मी डिश ठेवते, माझ्याकडे स्टँड नाही आहे तर मी डिश ठेवते आणि त्याच्यावरती हे ठेवणार आहे. आणि आपण ह्याला मग कव्हर करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवायचं आहे आपल्याला लो फ्लेमवर. लो फ्लेमवर आपल्याला ह्याला 15 to 20 मिनिट्स ठेवायचं आहे. 20 मिनिट्स नंतर तुम्ही काढून चेकही करू शकता झालं आहे की नाही. तर आपण तसं 15 to 20 मिनिट्स नंतर चेक करूया. हे बघा बेस किती छान पैकी रेडी झालेला आहे. आता आपण जरा ह्याला थंड करत ठेवूया 1-10 मिनिट. हे बघा बेस रेडी झाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि किती छान झाला आहे, प्रॉपर व्यवस्थित झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा.